नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं वाय जे अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। जिथे मोबाईल तिथे क्लास। या सेशनमध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्या टॉपिकचं नाव आहे सरळ व्याज म्हणजेच सिंपल इंटरेस्ट। मित्रांनो, अगदी बेसिकपासून आपण हा टॉपिक स्टार्ट करणार आहे आज, आणि शॉर्ट ट्रिकनुसार हा संपूर्ण टॉपिक आपल्याला इथं कव्हर करायचा आहे। अतिशय अवघड लेवलची क्वेश्चन्स देखील आपल्याला शॉर्ट मेथडने सोडवायची आहेत। चला तर मग सेशन सुरू करूया। पहा, पहिला प्रश्न आपला स्क्रीनवरती आपल्याला शो करतोय। दर साल दर शेकडा म्हणजेच द सा दशे 5% दराने 7000 रुपये मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। मग या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं? पहा, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, इथे काय टेक्निक वापरायची समजून घ्या। आपल्याला सगळ्यात अगोदर लिहायचे मुद्दल। मुद्दल किती आहे? 7000 रुपये। हे बघा, 7000 रुपये मुद्दल मी इथं लिहून टाकले, गुणुले। त्यानंतर घ्यायचा दर। दर किती आहे? 5%। 5% दर लिहून घेतला। त्यानंतर गुणाकारामध्ये आपली मुदत किती वर्षाची आहे? 4 वर्षाची, म्हणून 4। आणि ह्याला छेदामध्ये 100 लिहायचं, ठीक आहे। आता बघा समोरची प्रोसेस आपल्याला इथं काय करायची आहे। आता सगळ्यात अगोदर 100 वरचे 2 झिरो कॅन्सल करा, 7000 वरचे 2 झिरो कॅन्सल करा। इथं काय राहिलं? 70। इथं मी 70 लिहून घेतो, गुणाकाराचं चिन्ह। आता 5 आणि 4 गुणाकार, 5 चौक 20। आता बघा समोर काय करायचं आहे। या 20 वरचा 0 कट करा, खाली लिहून टाका। 70 वरचा 0 कट करा, खाली लिहून टाका। 7 आणि 2 गुणाकार शिल्लक आहे, 7 × 2 = 14। उत्तर किती येतं? 1400 रुपये। हे आपलं काय आलं? व्याज, ज्यालाच आपण सरळ व्याज असं म्हणतो। समजलं सगळ्याला? ऑप्शन क्रमांक बघा इथं बी। ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे। समजलं इथपर्यंत? 1400 कसं आलं ते समोरचा प्रश्न घेऊया आपण। आता दर साल दर शेकडा 10% दराने 68000 रुपयाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती, असा प्रश्न आहे। सेम पद्धत, काही असा फरक नाही। पहा कसं सॉल्व्ह करायचं। आपली मुद्दल किती आहे? 68000 ची। 68000 इथे लिहून टाकूयात, गुणुले। त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे दर। दर किती आहे? 10%। 10% दर, गुणाकारामध्ये। त्यानंतर लिहायची आहे मुदत, किती वर्षाची आहे? 3 वर्षाची। 3 वर्षाची मुदत, आणि छेदामध्ये ह्याला लिहायचं 100। पहा आता समोरची प्रोसेस आपल्याला काय करायची आहे। सगळ्यात अगोदर आपण 00 कॅन्सलेशन करूयात। 100 वरचा 1 0 कॅन्सल, 10 वरचा 0 कॅन्सल, परत 100 वरचा 0 कॅन्सल, 68000 वरचा 1 0 कॅन्सल। आता काय उरतं? इथं राहिले 6800 आणि गुणुले 3। मग हे 6800 शिल्लक आहेत आणि गुणुले 3 शिल्लक आहेत। आता या दोघांचा करायचा आहे गुणाकार। पहा या 3 जर या 20 गुणलं तर उत्तर 20 मिळेल। 3 जर 8 गुणलं तर 3 × 8 = 24। हच्चे आलेले 2 6 डोक्यावर, परत 3 × 6 गुणया, 3 × 18 आणि हच्चे 2 8 × 2 = 20, म्हणजे 20400 रुपये आपलं इथे व्याज आलेलं आहे, ठीक आहे। ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर इथे असणार आहे। समजलं सगळ्याला? कसं उत्तर आलं आपलं ते, ठीक आहे। समोरच्या प्रश्नाकडे वळूया। पहा, दर साल दर शेकडा 4% दराने 50000 रुपये मुद्दलाचे 5 वर्षाचे व्याज आपल्याला विचारलेलं आहे। सेम पद्धत, काही फरक नाही आहे। पहा कसं करायचं। सगळ्यात अगोदर आपल्याला लिहायची आहे इथली मुद्दल। किती मुद्दल आहे? 50000 रुपये। 50000 ची मुद्दल लिहून टाका, गुणुले। त्यानंतर आपण लिहितो दर। दर किती आहे? 4%। 4% दर झाला, गुणुले। आपली मुदत किती वर्षाची आहे? 5 वर्षाची। 5 वर्षाची मुदत लिहिली आणि छेदामध्ये लिहायचंय 100। आता भागाकाराची क्रिया बरोबर करायची। पहा सगळ्यात अगोदर 100 वरचे 2 झिरो कॅन्सल करा, या 50000 वरचे 2 झिरो कॅन्सल करा। इथं काय शिल्लक आहे?
500 500 लिहून घ्या। समोर गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह द्या। 4 आणि 5 चा गुणाकार करा, 4 5 20 इथे लिहून टाका 20 बरोबर। आता बघा 20 वरचा झिरो कॅन्सल करायचा, इथे लिहून टाकायचा। 500 वरचे दोन झिरो कट करायचे, खाली लिहून टाकायचे। आता शिल्लक काय आहे, 5 आणि 2 या दोघांचा गुणाकार करा, 5 2 10 उत्तर येतं 10,000 रुपये। या प्रश्नाचं जे व्याज आहे किती आलं, 10,000 रुपये, ऑप्शन क्रमांक 1। ठीक आहे मित्र हो, अशाच पद्धतीने तुम्हाला गणिताचे सर्व टॉपिक शिकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन प्रेस करा, जेणेकरून आपण क्लास सुरू केल्या केल्या तुम्हाला क्लासचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही वेळेवर क्लास अटेंड करू शकाल। ठीक आहे, इथपर्यंत सगळ्याला समजलं का? समोरच्या प्रश्नाकडे वळूया आपण। आता थोडासा प्रश्न चेंज करूयात। पहा, एका व्यक्तीने 10,000 रुपये सरळ व्याजावर 7% वार्षिक दरानं कर्जाऊ घेतले, 3 वर्षाच्या शेवटी त्याला किती रुपये परत करायला हवे होते, असा प्रश्न विचारलेला आहे। प्रश्न चेंज केलाय, सोडवायचा कसा? पहा, सगळ्यात अगोदर या प्रश्नामध्ये आपल्याला व्याज काढायचं आहे। ठीक आहे, पहा सगळ्यात अगोदर आपण व्याज काढूया। कर्ज किती घेतलं, 10,000 रुपये, 10,000 रुपये मी इथे लिहून टाकले, गुणले। त्यानंतर दर किती आहे, 7% दर आहे, 7% दर आणि गुणले। मुदत किती आहे, 3 वर्षाची, 3 वर्षाची मुदत आणि छेदामध्ये 100। पहा समोर काय करायचं, आता 100 वरचे 2 0 कॅन्सल, 10,000 वरचे 2 0 कॅन्सल, इथं काय शिल्लक राहिलं, मग इथं 100 शिल्लक राहिले, 100 लिहून घेतले। गुणुलेचं चिन्ह आहे, गुणुले द्या। 7 आणि 3 गुणाकार, 7 3 21। आता बघा, 100 * 21 जर केलं तर या 21 100 2 0 ठेवून द्या, 2100 रुपये व्याज आलं। काय 2100 रुपये व्याज आलं? मित्रांनो समजून घ्या प्रश्न, 10,000 रुपये घेतले, हे 10,000 रुपये वापरण्यासाठी 2100 रुपये व्याज लागलं, तर वापस देताना किती पैसे द्यायचेत, असा प्रश्न विचारला त्यांनी। आपण 10,000 घेतले होते तर हे 10,000 तर वापस देणंच आहे, बरोबर का? 10,000 घेतले होते ना, 10,000 तर वापस देणंच आहे, पण हे 10,000 वापरण्यासाठी आपल्याला चार्ज किती लागला, 2100 रुपये। व्याज किती लागलं, 2100 रुपये। हे 2100 रुपये देखील या 10,000 प्लस करून द्यावं लागणार आहे आपल्याला। ठीक आहे, म्हणून 2100 रुपये यामध्ये प्लस करा। पहा, 0 + 0 = 0, 0 + 0 = 0, 0 + 1 = 1, 0 + 2 = 2 आणि 1 = 1 म्हणजे 12,100 रुपये आपल्याला त्याला वापस देणार आहे। म्हणजेच याला आपण म्हणतो रास। काय म्हणतो, रास। घेतलेली मुद्दल आणि आलेलं व्याज या दोघांची जी बेरीज असते तिला आपण काय म्हणत असतो, रास। तर 12,100 रुपये एवढी रास आपल्याला परत करावं लागणार आहे। ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असेल। समजलं का कसं उत्तर आलं ते? ठीक आहे, समोर आपण असा सेम क्वेश्चन घेऊया। पहा, एका व्यक्तीनं 15,000 रुपये सरळ व्याजावर 8% वार्षिक दरानं कर्जाऊ घेतलं, 2 वर्षाच्या शेवटी त्याला किती रुपये परत करायला हवे होते। बघा, जेवढी रक्कम घेतली तेवढी तर वापस करावीच लागते, पण जेवढं व्याज आलं ते व्याज पण त्याला वापस करावं लागते, एवढं लक्षात ठेवा। ठीक आहे, पहा सगळ्यात अगोदर आपण इथं काढूया व्याज। व्याज कसं काढतो, मुद्दल लिहितो सुरुवातीला 15,000 मग 15,000 मुद्दल गुणुले। ठीक आहे, दर किती आहे, 8%, 8% दर लिहिला, गुणुले। मुदत किती आहे, 2 वर्षाची, 2 वर्षाची मुदत आणि याला जर आपण 100 भागलं तर आपल्याला व्याज मिळते। ठीक आहे, पहा कसं काढायचं समजून घ्या। सगळ्यात अगोदर 100 * 2 0 कॅन्सल, 15,000 * 2 0 कॅन्सल, इथं काय राहिलं, 150, 150 ला 150 लिहितोय। समोर गुणाकाराचं चिन्ह आहे, आता 8 आणि 2 गुणाकार, 8 * 2 = 16। ठीक आहे, पहा दोघांचा गुणाकार करूया, 16 जर या 0 गुणलं तर उत्तर 0, 16 जर 5 गुणलं तर 16 = 80, 80 = 0, 8 इथं। आता
परत 16 1 16 16 8 24 2400 रुपये इथं व्याज मिळते. ठीक आहे, इथं काय झालं, 2400 रुपये आपल्याला काय मिळालेलं आहे, व्याज मिळालेलं आहे. हे झालं आपलं व्याज. मग फक्त त्याला व्याजच वापस करायचं आहे का? नाही. तर आपल्याला काय म्हटलं, त्याला एकूण किती रुपये वापस करायचे आहेत. घेतले किती होते, 15,000. इथं 15,000 लिहून टाकायचं. हे 15,000 तर त्याला वापस करणंच आहे, पण या 15,000 सोबत जेवढं व्याज आलं आपलं 2400 रुपये, तर हे 2400 रुपये व्याज पण त्याला वापस द्यावं लागतं. ठीक आहे, पहा या दोघांची बेरीज, 0+0+0, 0+0+0, 0+4, 4, 5+2=1,17,400 रुपये त्याला आपल्याला वापस करणं आहे व्याजासहित, म्हणजे रास त्याला देणी आहे. ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. कळालं? 17,400 रुपये आपण त्याला वापस कसे करतोय ते प्रत्येकाला समजलं का? समजलं प्रत्येकाला? व्हेरी गुड. समोरच्या प्रश्नाकडे जायचं आहे आता. ठीक आहे, नेक्स्ट सेम प्रश्न. या प्रश्नाच्या नंतर मी टॉपिक चेंज करणार आहे, म्हणजे जी मेथड आहे, जी लेवल आहे, मी थोडीशी इन्क्रीज करणार आहे. ठीक आहे, पहा. एका व्यक्तीने 20,000 रुपये सरळ व्याजावर 10% वार्षिक दरानं कर्जाऊ घेतलं. 4 वर्षाच्या शेवटी त्याला किती रुपये परत करायला पाहिजेत? ठीक आहे, सोडवायचं कसं? अगोदर व्याज काढायचं, मग मुद्दल किती आहे 20,000 ची, 20,000 ची मुद्दल लिहून टाका. गुणुले आता दर, दर किती आहे 10%, 10% दर लिहा. गुणुले मुदत किती आहे, 4 वर्षाची, 4 वर्षाची मुदत. आणि छेदामध्ये इथे लिहा 100. ठीक आहे, पहा. अगोदर आपण काढूया इथं व्याज. मग कसं काढतो व्याज? 100 वरचा 1 0 कमी, 10 वरचा 0 कमी, अजून 100 वरचा 1 0 कमी, 20,000 वरचा 1 0 कमी. आता इथं काय उरलं पहा, इथं किती उरले, 2,000. हे 2,000 मी खाली लिहिले. गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकारात चिन्ह द्या. समोर 4 शिल्लक आहे, 4 लिहा. बरोबर, आता बघा, या 4 ने जर या 3 शून्याला गुणलं तर उत्तर 3-0, आणि 4 ने जर 2 ला गुणलं तर 4 2 8. 8,000 रुपये इथं आपलं आलं व्याज. काय आलं? व्याज. ठीक आहे, मग आता वापस किती करायचेत असा प्रश्न आहे. बरोबर का? मग 20,000 आपण घेतले होते की नाही, तर हे 20,000 तर वापस द्यावंच लागते. ठीक आहे, 20,000 तर वापस द्यावंच लागते, पण हे 20,000 रुपये वापरण्यासाठी आपल्याला जे व्याज लागलं 8,000 रुपयाचं, हे पण त्यामध्ये प्लस करून द्यावं लागते. म्हणजे 20,000 आणि 8,000 रुपये व्याज, असे करून टोटल 28,000 रुपये आपल्याला परत करावं लागणार आहेत. म्हणजे ही झाली आपली रास. ठीक आहे, 28,000 रुपये आपली रास आहे, तर ही रास परत करावं लागते. ऑप्शन क्रमांक ये. सगळ्यांना समजत आहेत प्रश्नाची उत्तर? कसं उत्तर येत आहे प्रत्येकाला समजत आहे का? समजत आहे प्रत्येकाला? समोर घेऊ मग. आता मी चेंज करतो थोडस. ठीक आहे, थोडस मी आता चेंज करणार आहे. बघा, टाईप चेंज. बघा, आता थोडस मी अवघड करण्याचा इथे प्रयत्न करतोय, आणि अवघड केलाच आहे, कारण येणाऱ्या पेपरमध्ये अवघड लेवलचे प्रश्न मला हमखास विचारतात. बघा प्रश्न पहा. दर साल दर शेकडा 2.1/2% दराने 8,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे व्याज सांगा. मित्रांनो लक्षात ठेवा, याचं वाचन कसं करायचं हे बघा. वाचन कसं करायचं? हे जे 2 लिहिलं की नाही, 2 आणि 1/2 हे असं लिहिलं. ठीक आहे, आपण याला इथं प्रश्नामध्ये कसं लिहिलेलं आहे, 2:1 असं लिहिलेलं आहे. बरोबर का? आता याचं वाचन कसं केलं जातं, यालाच आपण असं लिहू शकतो, 2:1/2. मित्रांनो याला म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक. कसं काय? तर हा जो 2 आहे हा पूर्णांक आहे. 2 काय आहे? पूर्णांक. आणि हा अपूर्णांक 1/2. मग पूर्णांक युक्त अपूर्णांक याला असं वाचन केलं जातं. मग कसं वाचायचं? 2:2 हा पूर्णांक आहे. 2:1/2 वाचन कसं करायचं?
2:1:2 बरोबर। आता समजून घ्या करायचं काय, प्रश्न जर तुम्हाला सोपा करून सोडवायचा असेल तर टेक्निक काय वापरायची समजून घ्या। दर काय आहे 2:1:2, मी याला अगोदर सोपं करून देतो 2:1:2। आता हे पूर्णांक युक्त अपूर्णांकात आहे, याला अपूर्णांकात रूपांतर करा। कसं करायचं पहा, या 2 गुणायचं 2 किती झालं 2 × 2 = 4 आणि हा जो 1 आहे त्यामध्ये प्लस करा 2 × 2 = 4 हाचा 1 = 5 इथं 5 लिहिले आणि छेदात हा जो छेद होता तो बदलत नाही 2 ला 2 राहतो। 2:1:2 म्हणजेच किती 5/2 हा झाला आपला दर। काय झाला दर, आता आपण गणित सोडवू शकतो। पहा टेक्निक सांगत आहे समजून घ्या। सगळ्यात अगोदर मुद्दल किती आहे 8000 ची, 8000 ची मुद्दल मी इथे लिहून टाकली। गुणुले दर बघा किती आहे 2:1:2 म्हणजेच काय 5/2% इथे लिहून टाका 5/2% गुणुले मुदत किती आहे 3 वर्षाची इथं 3। आता टेक्निक सांगतो समजून घ्या। आता ही जी रेष आहे की नाही, या रेषेने प्रॉब्लेम केला की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही। अशी रेष ओढायची आणि या रेषेला रेष जोडून टाकायची। हे बघा ही रेष अशी जोडून टाकायची बरोबर, आणि गुणाकारामध्ये आपण 100 लिहितो 100 इथं बरोबर। आता समोरची प्रोसिजर करू पहा, 100 वरचे 2 0 कॅन्सल, 8000 वरचे 2 0 कॅन्सल। आता या 2 80 भाग जातो, भागा 2×2 × 2 = 8 समोरचा 0 कॅन्सल करून इथं उत्तर आलं 40। आता बघा करायचं काय, हे 40 ला 40 ॲज इट इज लिहितो, गुणुलेचं चिन्ह आहे। आता या 5 आणि 3 गुणाकार, 5 × 3 = 15 इथं 15 लिहून टाकतो। आता या दोघांचा गुणाकार, 15 जर 0 गुणलं उत्तर 0, 15 जर 4 गुणलं तर 15 × 60 उत्तर येतं 600 रुपये। आपलं जे इथं व्याज येणार आहे ते 600 रुपये येणार आहे ऑप्शन क्रमांक सी। समजलं का कसं उत्तर आलं, ते कसं उत्तर आलं ते प्रत्येकाला समजलं का? हां ठीक आहे, समोरचा प्रश्न घेऊ, समोरचा प्रश्न घेतो ठीक आहे। असेच अवघड लेवलचे प्रश्न तुम्हाला पेपरला विचारले जातात हे तुम्ही लक्षात असू द्या। नेक्स्ट, दर साल दर शेकडा 1.2/3% दराने 9000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज सांगा असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। सोडवता येईल सांगायची का टेक्निक? टेक्निक सांगतो समजून घ्या। टेक्निक बघा काय करायची आहे, सगळ्यात अगोदर आपला जो दर आहे की नाही पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये त्याला अपूर्णांकात रूपांतर करा। हे बघा 1.2/3 आहे, हे बघा 1.2/3 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याला अपूर्णांकात रूपांतर करा। कसं पहा, या 3 आणि 1 गुणाकार, 3×1 = 3 आणि वरचे जे 2 आहे अंशातले प्लस करा, 3×1 = 3, 3×2 = 5 इथं 5 लिहा, छेदात छेद जो 3 होता तो 3 ॲज इट इज, हा झाला 5/3% दर। आता सोडवा पहा, सगळ्यात अगोदर काय करायचं, मुद्दल 9000 आहे, 9000 मुद्दल लिहून घ्या, गुणुले दर किती आहे 5/3 इथं 5/3 आणि गुणुले मुदत 2 वर्षाची मुदत। आता बघा एक रेष अशी ओढायची आणि या रेषेला जोडून घ्यायची, हे बघा याला जोडलं हे समोर वाढवायचं आणि गुणुले छेदात आपण 100 करतो सगळ्याला माहित आहे। समोरची प्रोसिजर पहा, आता 100 वरचे 2 0 कॅन्सल, 9000 वरचे 2 0 कॅन्सल, या 3×90 भाग जातो, 3×1 = 3, 3×9 समोरचा 0 कॅन्सल करून इथं 30 झाले। आता बघा हे 30 ला 30 इथं लिहितो, समोर गुणाकाराचं चिन्ह आहे गुणाकाराचं चिन्ह देतो, 5 आणि 2 गुणाकार 5×2 = 10 खाली लिहून टाकतो। आता पहा 30×10 जर केलं तर 30×10 = 300 रुपये आपलं इथं व्याज मिळतं ठीक आहे। ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं इथे उत्तर आहे। समजत आहे प्रत्येकाला कसं आपण सोडवत आहे ते?
मित्रांनो, खरंच जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं समजत असतील, अवघड लेवलचे प्रश्न सोप्या पद्धतीनं शिकवले जात आहेत असं जर वाटत असेल आणि असेच प्रश्न रोज शिकायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन नक्कीच दाबा. समोर असाच प्रश्न घेतो एक. दर साल दर शेकडा 2.25% दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सोडवता येईल? सोडवता येईल का? बघा, सॉल्व करून देतो. सगळ्यात अगोदर काय करायचं, टेक्निक काय वापरायची, आपली जी काही दर आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये त्याला अपूर्णांकात रूपांतर करा. 2.25 आहे बरोबर. आता पहा, या 5 आणि 2 गुणाकार, 5 × 2 = 10 आणि वरचे जे 2 आहेत अंशातले प्लस करा. 5 × 2 = 10, 10 × 2 = 12, इथं 12 लिहा आणि छेदात हे जे 5 आहेत दशाला तसे. हा झाला आपला दर. आता सोडवा. आपली मुद्दल 10,000 आहे, 10,000 लिहून टाका. गुणुले दर किती आहे, 12/5 गुणुले मुदत 3 वर्षाची आहे. आता पहा, ही रेष अशी या लहान्या रेषेला जोडून टाका या पद्धतीनं आणि गुणाकारामध्ये आपण 100 तर करतोच. पाहता समोरची क्रिया, 100 वरचे 2 0 कॅन्सल, 10,000 वरचे 2 0 कॅन्सल. या 5 ने 100 भाग जाईल. 5 × 1 = 5, 5 × 2 = 10. समोरचा 0 कॅन्सल करून वर लिहून टाका. खाली काही उरलं का? नाही. इथं किती आहे, 20 ला 20 लिहून टाकलं. समोर गुणाकाराचं चिन्ह ॲज इट इज लिहिलं. आता 12 आणि 3 गुणाकार 12 × 36 इथं लिहून टाकला. आता बघा, या 36 जर 0 गुणलं तर उत्तर 0 आणि 36 जर 2 गुणलं तर 36 × 2 = 72, उत्तर येतं 720 रुपये. हे झालं आपलं व्याज. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी. समजलं का सगळ्याला या प्रश्नाचं उत्तर कसं आलं ते? प्रत्येकाला समजलं? समोरचे प्रश्न आपण घेऊयात. ठीक आहे, समोरचे प्रश्न घेऊया. पण समोरचे प्रश्न घेण्यापूर्वी सगळ्या मित्रांना एक सूचना आहे. पहा मित्रांनो, आपण आपलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आपलं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. आपलं हे पुस्तक पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, MIDC, पशुसंवर्धन, वनरक्षक, जलसंपदा भरती, सार्वजनिक बांधकाम विभाग, गृह विभाग, परिवहन विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, PSI, STI, ASO, MPSC क्लर्क, तसेच तमाम प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. आपल्या या पुस्तकामध्ये आपण मराठी व्याकरणाचे 2900+ वन लाइनर प्रश्न समाविष्ट केलेले आहेत उत्तरासहित. द्वंद्व तत्पुरुष समास या टॉपिकवरती अवघड लेवलचे प्रश्न कसे येऊ शकतात याचा अंदाज घेऊन समासाचे 100 प्रश्न ऍड केलेले आहेत उत्तरासहित. द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती या दोन्ही विभक्त्यामध्ये कन्फ्यूज भरपूर होतं, तर कन्फ्युजात्मक प्रश्न दूर करण्यासाठी विभक्तीवरचे 100+ प्रश्न आपण या पुस्तकामध्ये उत्तरासहित ऍड केलेले आहेत. वाक्यांचे प्रकार यावरती 100+ प्रश्न ऍड केलेले आहेत. अलंकार, अलंकार हा टॉपिक काही विद्यार्थ्यांना अवघड जातो, अलंकारावरचे 100+ प्रश्न तयार केलेले आहेत. वृत्तावर्ती, जेणेकरून मराठी व्याकरणामध्ये जेवढे टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकवरचे 100 प्रश्न तयार करून आपण या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. सोबतच आपल्या यावर्षी झालेल्या पोलीस भरतीच्या 23 जिल्ह्यांच्या पेपरमधील मराठी व्याकरणाचे प्रश्न देखील आपण या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहे. हे पुस्तक तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध नाही, आपण हे पुस्तक तुम्हाला स्पीड पोस्टाने घरपोच तुमच्या पत्त्यावरती उपलब्ध करून देतोय. बघा या पद्धतीनं पुस्तकाचं कव्हर पेज, तुम्हाला या पद्धतीनं पुस्तक एका इन्व्हलपमध्ये पॅक करून घरपोच तुमच्या पत्त्यावरती पाठवून दिलं जाईल. मग तुम्हाला करायचं काय, तर स्क्रीनवर तुम्ही जो नंबर बघताय 85/51/89/47 या नंबरवर गुगल पेने किंवा फोनपेने 250 रुपये तुम्हाला भरायचे आणि पैसे भरल्याचा जो स्क्रीनशॉट आहे याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्यायचं आहे. तुमचं पुस्तक तुम्हाला पाठवून दिलं जाईल. 3 ते 4 दिवसामध्ये तुमचं पुस्तक तुम्हाला मिळून जाणार आहे. आय होप की सर्व मित्रांना सूचना समजली आहे. सगळ्यांनी पुस्तक घेऊन टाका आणि जोमानं अभ्यासाला लागा. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे बोलूया. आता
समोरचा प्रश्न मी आता थोडासा प्रश्न चेंज करतोय, ठीक आहे? जी काही लेवल आहे ती मी लेवल आता थोडी चेंज करत आहे, ठीक आहे? लेवल चेंज करू, पहा 12,000 रुपये मुद्दलाचे 3.6% दराने 3 वर्षात किती रास मिळेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता दर जो आहे तो पॉइंटमध्ये दिलेला आहे आणि रास विचारलेली आहे. कसं सोडवायचं, पॉइंट कसा काढायचा, आपल्या स्क्रीनवरती क्वेश्चन आहे, आपण पाहून घेऊया. पहा, सगळ्यात अगोदर आपली मुद्दल लिहून घ्या. 12,000 रुपये मुद्दल आहे, 12,000 रुपये मुद्दल लिहून टाकली. गुणुले दर किती आहे, 3.6%, इथं लिहून टाका 3.6. गुणुले मुदत किती आहे, 3 वर्षाची, 3 वर्षाची मुदत लिहून टाका. आणि छेदामध्ये आपण 100 लिहितो, 100 लिहून टाका. आता बघा समोर काय करायचं. आपल्याला हा जो पॉइंट आहे हा पॉइंट काढणं खूप जरुरी आहे. या पॉइंटच्या नंतर बघा 6 हा एकच अंक आहे, म्हणून हा पॉइंट जर काढायचा असेल तर छेदामध्ये 0 वाढवायचा आणि हा पॉइंट पुसून टाकायचा. आता बघा 1,000 वरचे 3 झिरो पुसा, 12,000 वरचे 3 झिरो पुसा. आता खाली काही शिल्लक आहे का, नाही. मग आता शिल्लक काय आहे, इथं 12 आहे, 12 लिहून टाकलं. गुणाकारामध्ये जशाला तसं 36 × 3 करूया, ठीक आहे? या 3 जर 6 गुणलं, 3 × 6 = 1,808, हातचा 1. परत 3 × 9 = 9×10 = 108 हे उत्तर आलं. आता 12 × 108 आपल्याला करायचं आहे. पहा 12 जर 8 गुणलं, 12×8 = 96, 96×6 = 9 इथं. परत 12 जर 0 गुणलं, उत्तर 0 येते, पण वरचा जो 9 आहे तो जशाला तसा. आणि 12 जर 1 गुणलं तर 12×1=12. आता 1296 रुपये हे झालं आपलं व्याज, बरोबर का? हे झालं आपलं व्याज. पण आपल्याला त्यांनी विचारलं काय, आपल्याला त्यांनी विचारलं रास. मग रास म्हणजे काय, आपली मुद्दल आणि आपलं आलेलं व्याज या दोघांची बेरीज. मुद्दल किती आहे, 12,000, 12,000 मुद्दल लिहून टाका. आणि आलेलं व्याज किती आहे, 1296, हे 1296 यामध्ये प्लस करा. बघा आपल्याला रास मिळून जाते. मग 0 + 6 = 6, 0 + 9 = 9, 0 + 2 = 2, 2 × 1 = 3, 1 + 1 = 1, 13,296 रुपये ही झाली आहे आपली रास. ही काय झालेली आहे, आपली रास झालेली आहे, ठीक आहे? 13,296 ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. समजलं सगळ्याला कसं उत्तर आलं ते आपलं, सगळ्याला समजलं, ठीक आहे? मित्रांनो आता लगेचच आपण आपल्या कॉम्पिटिटिव्ह गुरु या यूट्यूब चॅनलवर वैवारी हा टॉपिक घेणार आहोत. सगळ्यांनी वैवारी शिकण्यासाठी कॉम्पिटिटिव्ह गुरु आपल्या या चॅनलवर यायचं आहे, ठीक आहे? आणि ज्या मित्रांना पुस्तक घ्यायचं आहे तर ते मित्र पुस्तक घेऊ शकतात. त्यांच्यासाठी मी गुगल पेचा आणि फोनपेचा नंबर पुन्हा एकदा इथं शो करून देतोय. सगळ्यांनी या नंबरवर गुगल पेनं किंवा फोनपेनं 250 रुपये पाठवायचे आहेत. आधी पैसे पाठवल्याचा जो स्क्रीनशॉट आहे याच व्हॉट्सअप नंबरवर पाठवून द्यायचा आहे. तुमचं जे पुस्तक आहे तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच.